तिसरा प्रश्न आहे सराव संच 5.4 मधला आपला, कि एका पेटी मध्ये 15 तिकीट आहे, एका प्रत्येक पेटी मध्ये 15 तिकीट लिहिलेली कार्ड आहे, त्या प्रत्येक कार्डावरती प्रत्येक तिकीटावरती 1 ते 15 पैकी कुठली तरी एक संख्या लिहिली, एका तिकीटावर 1 असेल, दुसऱ्या तिकीटावर 2 असेल, तिसऱ्या तिकीटावर 3 असेल, अशा प्रकारे 15 तिकीटांवरती 1 ते 15 पर्यंत संख्या लिहिलेली आहे। मग सगळ्यात पहिले गोष्ट याचा नमुना अवकाश द्यायचा एस, बरोबर काय येणार, कार्ड किती आहेत 15, प्रत्येक तिकीटावरती 1 पासून 15 पर्यंतचा अंक आहे। मग आपण काय करणार, नमुना अवकाश लिहिताना सगळे आकडे द्यायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 दिले। आता नंबर ऑफ एस किती झाला इथं, 15 आकडे आहेत, म्हणून नंबर ऑफ एस बरोबर 15। यानंतर घटना ज्या दिलेल्या आहेत त्यांची संभाव्यता काढायची। पहिली घटना, फर्स्ट इव्हेंट इज सम संख्या असणे, कार्डावर मिळालेली संख्या सम संख्या आहे, इवन नंबर। सम संख्या म्हणजे दोनाच्या पाढ्यातल्या संख्या, कुठल्या कुठल्या आहेत, 2, 2 दुणे 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8 आहे, 10 आहे, 12 आहे, 14 आहे, म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर किती, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, नंबर ऑफ ए बरोबर 7। आता आपल्याला याची संभाव्यता काढायची, पी ऑफ ए, ओके, पी ऑफ ए चं सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस, नंबर ऑफ ए किती 7 आणि भागिले नंबर ऑफ एस किती 15। चुकून नंबर ऑफ एस भागिले नाही लिहायचं, 15 चे 7 तसं करायचं नाही, a/a, यस, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस। पुढचं घटना बी दिले, जिला आपण काय म्हणू, घटना बी बरोबर, मग बी बरोबर संख्या 5 च्या पटीत, 5 च्या पटीत म्हणजे 5 च्या पाढ्यातल्या, 5 1 5, 5 2 10, 5 3 5, 5 4 20 पण आपल्याला माहिती आहे, पण ते 20 इथं आहेत का नाही आहेत याच्यामधल्याच बघून घ्यायच्या, त्याच्यात जेवढ्या असतील तेवढ्याच 5 च्या पटीत संख्या द्यायच्या, 5 1 5, 5 2 10 आणि 5 3 15, म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर किती आलं, 1, 2, 3। आता संभाव्यता पी ऑफ बी, पी ऑफ बी संभाव्यता काढायचं सूत्र, पी ऑफ बी बरोबर काय, नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस, नंबर ऑफ बी किती 3 आणि नंबर ऑफ एस किती 15, 3 च्या पाढ्यात 15 येतात का, येतात, 3 1 3, 3 5 15, म्हणजे संख्या 5 च्या पटीत असण्याची संभाव्यता 1 ते 5 आहे, यस, यस। चौथा प्रश्न आहे आपला सराव संच 5.4 मधला, की अंकांची पुनरावृत्ती न करता, म्हणजे रिपीटेशन नाही झालं पाहिजे, ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करायची, 2 अंकी संख्या तयार करायची, पण कुठल्या अंकांपासून, यापासून, पण एक अंक रिपीटेशन डबल नाही आला पाहिजे, म्हणजे 22, 33, 35, 77, 99 असं नाही झालं पाहिजे। मग आता अशा किती संख्या तयार करता येऊ शकतात, 2 अंकी बघा, 2 पासून सुरुवात केली तर 2 च्या पुढे 2 घेऊन 22 नाही घ्यायचे, रिपीटेशन नको, 2 च्या पुढे 3 घेतलं तर 23 चालते, 2 च्या पुढे 5 घ्या 25 चालते, ओके, नंतर 2 च्या पुढे 7 घ्या 27 चालतील आणि 29 चालतील, 2 च्या पुढे 9 घेतलं, ओके, म्हणजे 2 दशस्थानी घेऊन आपण संख्या तयार केल्या 4। आता 3 सुरुवातीला घेऊ, 3 च्या पुढे 2 घ्या 32, 3 च्या पुढे 3 घेऊन 33 घ्यायचे नाही, 35 घ्या, 7 घेऊन 37, 3 च्या पुढे 9 घेतले 39, ओके। आता 5 पासून संख्या तयार करा, 5 च्या पुढे 2 घ्या 52, 5 च्या पुढे 3 घ्या 53, 5 च्या पुढे 7 घ्या 57, 5 च्या पुढे 9 घेतले 59, ठीक आहे। आता 7 पासून सुरुवात करू, 7 च्या पुढे 2 घ्या 72, 73, नंतर 75 आणि 79, ठीक आहे। आता 7 च्या पुढे आता 9 घ्या, 9 च्या पुढे 2 घ्या 92, 93, 95, 97, ओके। नंबर ऑफ एस एकूण किती झाले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 घटक झाले, नंबर ऑफ एस बरोबर 20। आता आपल्याला काय करायचं, घटना ए ती संख्या विषम संख्या असते,
कुठल्या कुठल्या विषम संख्या आहेत? 23, 25, 27, 29 ठीक आहे, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 92 एवढे झाल्या विषम संख्या. मग त्या लिहून घ्या, 23, 25, 27, 35, 37, 39, 73, 75, 79, 92 ठीक आहे, त्यानंतर 93, 95, 97 29 राहिली वाटतं, 29 राहील, त्या 29 ला इथे घेऊ, चला 29 एक राहिले. मग नंबर ऑफ ए किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 नंबर ऑफ ए बरोबर 16. आता याची संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए काढायचं. संभाव्यता काढायचं सूत्र काय? पी ऑफ ए काढायचं, पी ऑफ नंबर ऑफ एस, सॉरी नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती? इथे बघा, परत नीट बघा, 23, 25, 27, 29 आले इथं, 32 नाही, 35 आहे, 37, 39 आहे, 53, 57, 59 आले, 73 आले, 75 आले, 79 आले, 93, 95, 97 आले. ठीक आहे, नंबर ऑफ ए किती? 16 भागिले नंबर ऑफ एस किती? 20. 16 आणि 20 कितीच्या पाळीत येतात? 4 चार 4 चौक 16 4 5 20 ओके. यानंतर बी बरोबर मिळणारी संख्या पाचच्या पटीत. आता पाचच्या पटीत म्हणजे पाचच्या पाड्यात कोण कोण येतं? 25 आहे, 35 आहे आणि त्याच्यानंतर 75 आहेत आणि 95. ठीक आहे, 25, 35, 75, 95 ओके. नंबर ऑफ बी बरोबर किती? 1, 2, 3, 4 आता पी ऑफ बी संभाव्यता बीची, नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी आहे 4 भागिले नंबर ऑफ एस आहे 20 ओके. मग आता 4 1 4 4 5 20 झालं 1 5 ठीक आहे.